गुलामीच्या बेड्या तोडायच्या असतील तर शिक्षणाची गुरुकिल्ली महत्वाची आहे हे बाबासाहेबांना कळलं होतं. त्यामुळे त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. ज्या दोन पदव्युत्तर पदव्या मिळवायला 7 वर्ष लागतात त्या बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमध्ये मात्र 2.5 वर्षात मिळवल्या. शिक्षण झाल्यावर ते शिकून भारतात परत आले. आता आजही आपण सगळे कॉलेजात जातो, डिग्र्या मिळवतो, पण त्यानंतर काय करतो? एखादी नोकरी किंवा बिझनेस, कारण आपल्याला स्वतःचा उद्धार जास्त महत्वाचा वाटतो. बाबासाहेबही हे करू शकले असते. त्यांना परदेशात सहज नोकरी मिळाली असती, पण ते परदेशात रमले नाहीत. आणि त्यांनी जगाच्या इतिहासात अभूतपूर्व असा मानव मुक्तीचा लढा या भारतात उभारला. आणि त्याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे 14 तळ्याचा सत्याग्रह. बाबासाहेबांनी त्यांच्या स्पर्शाने हे पाणीच पेटवले. बाबांची कीर्ती बेफाम, हे बाबांची कीर्ती बेफाम. महापंडित केले 2000 कष्टाने विद्या मिळवून अनझाला महान घटनाकार. हे कष्टात गेले बालपण, कष्टात गेले बालपण, अस्पृश्य जीन जगून अन्यायाची चिड घेऊन अन भीमराव उठला पेटून. आणि तिथंच क्रांतीची पहिली ठिणगी पेटली. गुलामगिरीची जाणीव झाली. अस्पृश्यता मोडून काढण्या त्याने शिक्षणाची कास धरली. 1923 नंतर बाबासाहेब लंडनहून शिक्षण घेऊन भारतात परतले. पाहतात तर काय, या भारतात, या महाराष्ट्रात अंधश्रद्धेने आणि अस्पृश्यतेने उच्छाद मांडला होता. बहुतांश ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास व पाणी भरण्यास अधिकार नव्हता. अवजिथ पशु पक्षी कुरढोर पाणी पितात, तिथं माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जा. 1923 साली बोले प्रस्तावात तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. असे असताना सुद्धा गरिबास, अस्पृश्यास पाणी पिता येत नव्हतं हे कळताच अनभिमराव बघा गरजला. भीमराव बघा गरजला, गरिबाचे प्रश्न मांडण्याला, त्याशी हक्क मिळून देण्याला अनभिम निघाला महाड दिशेला. राजा शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा. आणि दुसरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या सत्याग्रहानं अमर झालेला जिल्हा. एक इतिहास शिवरायानं तर दुसरा इतिहास भीमरायानं घडविला. 1927 साला ते रायगड जिल्ह्यात अन महाड गावात अन बघाया कोकण भूमीवर, अन गरजला भीमराव आंबेडकर हजी जी जी. भीमराव रायगडाला आले ती ऊर्जा घेऊन, शिवबाचा आशीर्वाद घेऊन, दुश्मनाशी लढाया, या दुश्मनाशी लढाया चालला दलिताचा राजा. अहो राजा हो, दिवस होता कोकणच्या महाड 14 तळ्याच्या आंदोलनाची सुरुवात होण्याचा, अस्पृश्यांसाठी जलाशय खुलं करण्याचा. बोले प्रस्ताव पारित झाला असताना सुद्धा गरिबांची ही हेळसांड.
मी गप्प बसणार नाही बाबासाहेब बदले. बाबासाहेबांसोबत कोण होत, त्यांचे अनुयायी कोण होते? बाबू मोरे, गुडेकर, संभाजी गायकवाड, जाधव साळवी, महादेव वडके, इतकंच नव्हे तर चित्रे, सहस्त्रबुद्धे, टिपणीस. बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला, तुम्ही गावागावातली जनता एकत्रित करा, हीच आपल्या सामाजिक विद्रोहाची सुरुवात असेल. खरतर अस्पृश्य मुक्ती लढ्याची सुरुवात महाडवरनच झाली. दिवस ठरला 19 मार्च 1927 साली सत्याग्रहींची सभा घेतली. या सभेचे प्रमुख संघटक होते आर बी मोरे आणि या सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव आंबेडकर. बाबासाहेब या सभेत म्हणाले, मला एका गोष्टीचं दुःख आहे की आपण अनेक वर्ष अन्याय अत्याचार सहन करीत आलो. फेकून टाका ही रूढी परंपरा, झुगारून टाका अंधश्रद्धा, लाचारीचं चिन्ह आणि बाहेर निघा त्या नरकातून. जात सवर्ण हिंदूंनी तुम्हास राहण्यास मजबूर केले. आपली लढाई सत्ता किंवा पैसे मिळवण्यासाठी नाही, तर हक्कासाठी आहे, आत्मसन्मानासाठी आहे. लक्षात ठेवा हक्क भीक मागून मिळत नसतात, तर ती संघर्ष करूनच मिळवावी लागतात. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 मार्च 1927 ला सत्याग्रही निघाले तळ्यावर. निष्ठा होती बाबासाहेबावर आणि जीव देऊ एका शब्दावर. बाबासाहेबांच्या एका शब्दावर जीव देऊ म्हणले अनुयायी. संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी जमले होते सौदार तळ्यावर. संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी जमले होते. बाबासाहेब आपल्या अनुयायांसोबत सौदार तळ्याच्या पायरीवर उभे होते. 20 ते 25 हजाराच्या संख्येने लोक तळ्याच्या भोवताली जमले होते आणि एकच जय घोष झाला, या घोषणेनं आसमंत दुमदुमून गेला. बाबासाहेब तळ्याच्या पायरीवर उभे होते. बाबांनी आपल्या ओंजळीनं तळ्याचं पाणी झाकलं. नंतर सर्वांनी ते पाणी प्राशन केलं. इतक्यात सवर्णांनी बोंब ठोकली. अस्पृश्यांनी तळ्याचे पाणी बाटवले. सहवर्ण धावून आला. लाठ्या काठ्या घेऊन संगतीला गाव सहारा अंगावर आला. सहवर्ण बोलू लागला, हाणा मारा सोडू नका त्याला. सारा बहुजन समाज, सारा सैरा वैरा पळू लागला. दगड धोंडा फेकू लागला. लाठ्या काठ्यांचा मारा केला. कुणी रक्ताने माखला, कुणी रक्तानं माखला. कैकाची डोकी फुटली, त्यांच्या अन्नात माती घालवली. सवर्ण इथवरच थांबला नाही. बाबासाहेब आस मारण्याला अंगावर धावूनही आला. तिथंच अडविलं त्याला. प्रसंग बाका होता आला. प्राण वाचाला जी. अन पाण्याच आग लावुनी, पाण्याच आग लावुनी, पाणी प्राशुनी अन भीमा
किमान क्रांती अशी केली, किमान क्रांती अशी केली, अन समतेची नवी वाट दावली, नवी वाट दावली, अन सोनेरी पहाट उगवली, सोनेरी पहाट उगवली, नंदेशाने शब्द सुमने वाहिली, नंदेशाने शब्द सुमने वाहिली, अन नंदेशाने शब्द सुमने वाहिली, अन बाबा साहेबांच्या चरणावरती हजीरी, बाबा साहेबांच्या चरणावरती हजीरी, बाबा साहेबांच्या चरणावरती हजीरी।